देशाला विश्वगुरु बनवायचं असेल तर महिला सक्षमीकरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलंय. संघमित्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला चरित्र कोशाच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. महिलांच्या उद्धारासाठी व्यवस्थेमध्ये परिवर्तन आवश्यक आहे असं सांगतानाच 2000 वर्षात विविध आक्रमणांमुळे महिलांची हवी तशी प्रगती होऊ शकली नाही, त्यामुळे महिलांना योग्य स्थान देण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा असंही मोहन भागवत म्हणाले. बाकी सारी बातें अपने आप होगी. मातृशक्ति का स्तर पर उत्थान अगर हो गया तो सब क्षेत्रों में व्यवस्था सहित सब बातों में वो परिवर्तन बहुत जल्दी आएगा, बहुत आसानी से आएगा. उसके लिए किसी को समझाना नहीं पड़ेगा, लोग अपने अनुभव से समझे होंगे.